नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आपण बघणार आहोत पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज। कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होऊन राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी, आणि तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा। चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पावसाची शक्यता आहे। सुरुवातीला मराठवाड्यापासून बघूया। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता औरंगाबादमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता औरंगाबाद, सेंद्रामेडिसी, पिपरी, तसेच या ठिकाणी बिटकीन, निंबेजळगाव, या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर थोडा कमी राहील। तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो। गंगापूरला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी देवगाव, एलोरा गुफाई, हंतूर, कन्नड, तसेच या ठिकाणी पेसावर, विरामगाव, फुलंब्री या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल। आणि आंबाला आणि चाळीसगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर खुलताबादला देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी हंसाबाद, दाभाडी, फुलंब्री, विरामगाव या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपाचा राहील। मात्र सिल्लोडला पावसाची शक्यता कमी आहे। सिल्लोड, भोकरदन या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। शक्यता तशी या ठिकाणी फारच कमी आहे। तर मित्रांनो, इकडे धरण क्षेत्राकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता धाकेपाल, पैठण, दहीगावने, धाकेपाल आणि पैठण या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, दहीगावने, भक्तापूर, तसेच या ठिकाणी हसनापूर या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, जालनामध्ये बघितलं असता जालनामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळणार आहे, आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा जोर थोडा कमी राहील। तर या ठिकाणी बघू शकता बदनापूरला हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी देऊळगाव राजाला बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, तसेच इकडे आडगाव राजा या ठिकाणी बघितलं असता देऊळगाव राजाला हलक्या स्वरूपाचा, सिंदखेड राजा आणि आडगाव राजा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तारगाव, तसेच या ठिकाणी पाणीवाडी, या ठिकाणी तानवाडी हा जो परिसर आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। गोलापांगरी, आंबड, ईश्वरनगर, वाडीगोटरी, रामशेवगाव, शेवटा, मंगळूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे। जालनामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, इकडे बीडकडे बघितलं असता बीडकडे बघूया काय परिस्थिती आहे। बीडमध्ये आपल्याला गेवराईला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। बाकी भागामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता माजलगावला हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। वडवणी, शिरसाल, सोनपेठ, तसेच या ठिकाणी बघू शकता तळेगाव ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। पावसाचा जोर कमी राहील। तर गंगाखेडकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय। राणी सावरगाव, परळी, घाटनांदोरा, तसे आंबेजोगाई, बदनापूर, बर्डापूर या भागामध्ये सर्वत्र आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। धारूर आणि केज हलक्या स्वरूपाचा राहील। कळमकडे देखील हलक्या स्वरूपाचा राहील। मात्र मासा, तारखेड, बोम या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, इकडे उस्मानाबादमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता उस्मानाबाद, खामगाव, बेलीम, तसेच तुळजापूर, वैराग, बार्शी, पानगाव, येडशी या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। लातूरमध्ये बघितलं असता लातूर, औसा, शिरूर, अनंतपाल, उदगीर, निलंगा, तसेच या ठिकाणी भालकी या ठिकाणी बघू शकता उमरगा हा जो सर्व परिसर आहे लगतचा या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतो मित्रांनो लातूरमध्ये। तर या ठिकाणी बघू शकता अहमदपूर, तसेच कंधार या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तसंच परळी आणि या ठिकाणी गंगाखेड या ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर या ठिकाणी थोडा कमी बघायला मिळणार आहे। परभणीमध्ये देखील मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय। परभणी, पाथरी, माजलगाव, पाथरी आणि माजलगावकडे हलक्या स्वरूपाचा, परभणीला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। नांदेड, वागाळामध्ये बघितलं असता नांदेड, वागाळा, बासमत या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, पूर्णाला हलक्या मध्यम स्वरूपाचा, पेटउमरी आणि भोकर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। धर्माबाद, निजामाबाद, रुरुद, देगलूर, तसे या ठिकाणी बांसवाडा मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील होऊ शकतोय। मुखेड, कंधार या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे। मित्रांनो, या ठिकाणी हिमायतनगर आणि उमरखेड हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या ठिकाणी। आणि हिंगोलीला बघितलं असता या ठिकाणी बघू शकता हिंगोलीला हलक्या स्वरूपात राहील। तर मित्रांनो, या ठिकाणी हिंगोली, कळमनुरी, सापतगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। जिंतूरला मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे।
विदर्भामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे। तर गोंदियामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता गोंदिया लांजी आमगाव तसेच या ठिकाणी गोरेगाव तसेच या ठिकाणी चांगझरी आणि तिरोरा या परिसरामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। राजेगावला पाऊस शक्यता कमी आहे आणि वाराशिवनी बालाघाट सामनापूर या ठिकाणी पाऊस शक्यता नाही। या ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते मित्रांनो। तसेच या ठिकाणी बघू शकता काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। या ठिकाणी देवरी तसेच या ठिकाणी राजनंदगाव आसपासचा परिसर आहे ना या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। भंडारामध्ये बघितलं असता भंडाराच्या या ठिकाणी बघू शकतो उत्तर भागामध्ये आपल्याला पाऊस जोर कमी बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता भंडारा वारथी चिखली तसेच धर्मापुरी असोली कंधारी तुमसर या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। गोबरवारथी निपाणी दिंडोरी तिरोडी तसेच या ठिकाणी काटंगी वारासिवनी बालाघाट हा जो लगतचा परिसर आहे या ठिकाणी पाऊसची शक्यता नाही। तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अडियल गोथणगाव उमरेड तसेच या ठिकाणी पवनी खैरगाव या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे। भिवापूर आणि पवनी या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो। नागपूरमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता नागपूर कामपट्टी वाघोली तसेच या ठिकाणी कमळेश्वर दारोली धामणा हिंगणा या सर्व भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊसची शक्यता आहे पुढील 3 दिवसांमध्ये। काटोलकोंड अलीकडे देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊसची शक्यता दिसत आहे या ठिकाणी। तर गडचिरोलीकडे बघितलं असता गडचिरोलीला पाऊस जोर मात्र जास्त बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसांमध्ये। या ठिकाणी बघू शकता देसाईगंज आरमोरी शिंदेवाही चिमूर तसेच गडचिरोली मूल या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊसची शक्यता आहे। तर पाऊस जोर मूल चामोर्शी मुलचेरा एटापल्ली अहेरी या भागामध्ये मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो। मध्यम स्वरूपाच्या पाऊसची शक्यता आहे मुरुमगाव आणि कापसेला देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। चंद्रपूरमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता राजुरा चंद्रपूर भद्रावती मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊसची शक्यता आहे। या ठिकाणी बघू शकता आसपासच्या लगतच्या सर्व परिसरामध्ये या ठिकाणी गुगसरो भद्रावती भाताडी चंद्रपूर सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊसची शक्यता या ठिकाणी आहे। आणि यवतमाळमध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता पांढरकवडा पेंढारी परवा गोमूत्री पतनबुरी धानोरा या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे। तर यवतमाळ दारवा दिग्रस नेर हा जो सर्व परिसर आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी बाबुळगाव फुलेगाव हलक्या स्वरूपाचाच पाऊस राहील। वर्धामध्ये बघितलं असता तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। वर्धा जामणी तुळजापूर तसेच या ठिकाणी बोरी कोकाटे मध्यम स्वरूपाच्या पाऊसची शक्यता आहे। दोतीवाडा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता बारबडी आणि हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे। पाऊस जोर या ठिकाणी कमी प्रमाणात बघायला मिळणार आहे। आणि अमरावतीमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मोजरी आरवी आष्टी आष्टीला मध्यम स्वरूपाचा राहील आणि अमरावती चांदूर मोजरी आरवी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर नरखेड वरुड मोर्शी या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळणार आहे। अकोला या ठिकाणी पाऊसची शक्यता फारच कमी आहे। अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। शक्यता तशी कमी आहे। अकोला पातूर तसेच मंगळूरपीर कर्जाना मूर्तिजापूर तसेच दारियापूर या ठिकाणी पाऊसची शक्यता तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो। तर अकोट तेलारा जळगावजामध्ये हा लगतच्या परिसरामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। वाशिमला बघितलं असता या ठिकाणी बघू शकता वाशिमला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तसेच या ठिकाणी रिसोड लोणार या ठिकाणी पाऊसची शक्यता कमी आहे। बुलढाणामध्ये मेहकर चिखली बुलढाणा मोठाला मलकापूर तसेच या ठिकाणी बघू शकता देऊळगाव राजा सिंदखेड राजा या ठिकाणी देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा या परिसरामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। आणि बाकी भागामध्ये बुलढाणामध्ये आपल्याला वातावरण बऱ्याच ठिकाणी कोरडे बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। तर जळगावमध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता जळगावला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। तर या ठिकाणी बघू शकता बालवाडी चोपडा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। एरंडोल परोळा तसं या ठिकाणी पाचोरा या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे। अमळनेरला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। धुळ्यामध्ये बघितलं असता होरपाडा धुळे हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। साखरी तसं या ठिकाणी चिमठाणे शिरपूर शिंदखेडा या सर्व परिसरामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळणार आहे। पाऊस जोर या ठिकाणी कमी स्वरूपात राहील। नंदुरबारला बघितलं असता या ठिकाणी बघू शकता नंदुरबार दोंडाईचा शहादा तसेच या ठिकाणी भोपर्णी तालोदा खापर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपाची पाऊस शक्यता आहे पुढील 3 दिवसांमध्ये। साखरी नवापूर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो। भोपकेला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊसची शक्यता आहे।
तर नाशिकमध्ये बघितलं असता नाशिक तसेच या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड हा जो सर्व परिसर आहे मित्रांनो नाशिक सटाणा देवळा चांदवड कळवण दोदंबी ओझरवणी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शकत आहे. मालेगाव मनमाड तसेच या ठिकाणी येवला निफाड नाशिक शिन्नर त्र्यंबक इगतपुरी जव्हार खरपाडा या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शकत आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर अहमदनगरमध्ये बघितलं असता या ठिकाणी कोपरगाव शिर्डी तसेच या ठिकाणी श्रीरामपूर संगमनेर राजूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पुढील 3 दिवसांमध्ये पाऊस बघायला मिळणार आहे. राहुरीला देखील मध्यम स्वरूपाचा राहील मात्र घोडेगाव भगूर पाथर्डी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा राहील. अहमदनगरला बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. या ठिकाणी बघू शकता राळेगाव काडार जामखेड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा राहील तर मध्यम स्वरूपाचा आपल्याला या ठिकाणी बघू शकता परंडा करमाळा कर्जत श्रीगोंदा दौंड राहू तसेच या ठिकाणी शिरूर अलकुटी हा जो सर्व भाग आहे न काही अहमदनगरचा तसेच काही पुण्याचा तर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शकत आहे. पुण्यामध्ये बघू शकता लोणद फलटण लगतच्या परिसरामध्ये बघू शकता मित्रांनो या ठिकाणी लोणद सासवड पुणे चाकण मंचर जुन्नूर राजूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता आहे. तर मित्रांनो फलटण बारामतीला हलक्या मध्यम स्वरूपाचं होईल फलटणला मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊसाची शक्यता आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आता साताऱ्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. साताऱ्यामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. पावसाची शक्यता या ठिकाणी दाट आहे. सातारा कोरेगाव या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊसाची शक्यता आहे. कराडला देखील मुसळधार पाऊस होऊ शकतोय. तर या ठिकाणी बघू शकता विटा मायणी वडूज या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊसाची शक्यता आहे. आणि या ठिकाणी बघू शकता वडूज अंदाह तसेच या ठिकाणी पुसा सावली गोपूज निदाल वडूज कुरोली कठाव या सर्व भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूर इचलगाव तसेच पंढरपूर माहूर तुळजापूर आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. सांगोलीला देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील आणि अक्कलकोटला देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. तर सांगली कुरुडवाडी हा जो लगतचा परिसर आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सांगली इचलकरंजी मालगाव या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. कोल्हापूरला देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आणि सिंधुदुर्गमध्ये बघितलं असता या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाचा जोर खूपच वाढलेला बघायला मिळणार आहे. अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी चक्रीवादळामुळे. तर या ठिकाणी बघू शकता सावंतवाडी वेंगुर्ला महापण कुडल तसेच या ठिकाणी आबोली या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. महापण मालवण वायगणी तसेच कणकवली कुणकेश्वर तसेच या ठिकाणी पोंडा या सर्व भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता आहे. मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे. राजापूर रत्नागिरी साखरपा मखजन पतन चिपळूण गुहागर दापोली खेड या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. प्रतापगड गोरेगाव दिवेघर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. तर लवासा रोहा अलिबाग पेन खोपोली या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. कासमटला मध्यम स्वरूपाचा राहील. मुंबई नवी मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. नेरळ उल्हासनगर मध्यम स्वरूपाचा राहील. ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो. ठाणे कल्याण डोंबिवली तसेच भिवंडी मीरा भयंदर या सर्व परिसरामध्ये ओमवाडी या ठिकाणी बघू शकता सर्वत्र आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. वसई विरारला देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील. पालघरला बघितलं असता या ठिकाणी बघू शकता सफाले पालघर तसेच या ठिकाणी बोईसर वानगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. सिलवाड वलसाड या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.